हेलो स्टूडेंट्स, चैप्टर सेकंड क्वाड्रेटिक इक्वेशंस। स्टूडेंट्स, वी आर स्टडिंग टू फाइंड द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन बाय डिफरेंट मेथड्स। आउट ऑफ दैट द फर्स्ट मेथड वी हैव स्टडीड इन द लास्ट वीडियो, दैट इज द फैक्टराइजेशन मेथड। ओके, नाउ दिस इज द सेकंड मेथड, सॉल्यूशन ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन बाय कंप्लीटिंग द स्क्वायर। इट मीन्स कंप्लीटिंग स्क्वायर मेथड। Now I have taken an example, that is x square plus 10x plus 2 is equal to 0. Now if you observe this quadratic equation, we can't solve this equation by factorization method because it's not possible to find the factors of 2 whose sum is 10. Now let us add a suitable term to x square plus 10x so that the new expression would be a complete square. Means, are you understanding, students, what is here? I told you that according to factorization method, if we are going to find the roots of this quadratic equation, then it is very difficult because there are not the factors of 2 whose sum is 10. Okay, so for that reason, what we are going to do, we are going to add a suitable terms in the first two terms, which are they? X square plus 10x. म्हणजे आपण x square plus 10x मध्ये एक अशी टर्म ऍड करणार आहोत की जे न्यू एक्सप्रेशन येईल ते एक कोणत्याही दोन नंबर्स कंप्लीट स्क्वेअर असणार आहे. ओके, तर ते कसं असणार आपण ते पाहूयात. ओके, नाउ हियर व्हॉट इज गिवन, एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता पहा, ही मेथड तुम्हाला डिफिकल्ट वाटेल पण थोडंसं तुम्ही लक्ष दिलं तर खूप सिंपल आहे. नाउ सपोज इफ दिस एक्स स्क्वेअर प्लस 10x. ओके, आताच मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने काय करू आपण, वी आर गोइंग टू ऍड अ सुटेबल टर्म. मग सुटेबल टर्म म्हणजे काय? तर ती टर्म अननोन आहे, सो आय एम टेकिंग के. इथे मी काय घेते, एक के कॉन्स्टंट नंबर आहे असं आपण कन्सिडर करूया. अँड आफ्टर ऍडिंग दिस सुटेबल टर्म वी गेट अ कम्प्लीट स्क्वेअर, एक्स प्लस ए स्क्वेअर. पहा काय आहे की जर फर्स्ट टू टर्म्समध्ये इफ आय ऍड के, के म्हणजे कोणतीही एक टर्म आता की जी आपल्याला माहीत नाही ती आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर मग एक अननोन टर्म आपण जर ऍड केली तर जे काही आन्सर मिळेल ते काय असणार आहे? कम्प्लीट स्क्वेअर असणार आहे. म्हणूनच याला आपण कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड असं म्हटलेलं आहे. ओके, सो सी एक्स स्क्वेअर प्लस 10x प्लस के एज इट इज इक्वल टू, नाउ ओपन द ब्रॅकेट. ओके, स्क्वेअर ऑफ एक्स प्लस ए स्क्वेअर, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 2ax प्लस ए स्क्वेअर. ओके, आफ्टर स्क्वेअरिंग दिस ब्रॅकेट वी गेट दिस. नाऊ कम्पेअर द फर्स्ट टू टर्म्स ऑफ LHS विथ द फर्स्ट टू टर्म्स ऑफ RHS. पण आता सुरुवातीला आपण काय करणार आहोत, फर्स्ट ह्या टू ज्या टर्म्स आहेत ना त्या इकडच्या RHS मध्ये ज्या टू टर्म्स आहेत त्यांना कम्पेअर करतोय आपण. ओके, सो कम्पेअरिंग एक्स स्क्वेअर प्लस 10x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2ax. म्हणजे इथे मी डिरेक्टली आय हॅव रिटन लाईक दिस, एक्स स्क्वेअर प्लस 10x गेट कम्पेअर्ड टू एक्स स्क्वेअर प्लस 2ax. ओके, अशा पद्धतीने कम्पेअर केले. नाव इफ वी टेक दिस एक्स स्क्वेअर टू द लेफ्ट हँड साईड इट विल बी मायनस एक्स स्क्वेअर. ओके, सो दिस एक्स स्क्वेअर विल गेट कॅन्सल विथ एक्स स्क्वेअर. देन वॉट रिमेन्स बिहाइंड, 10x इज इक्वल टू 2ax. ओके, नाऊ इफ दिस एक्स टेकन टू द लेफ्ट हँड साईड इट विल डिवाइड, सो एक्स एक्स विल गेट कॅन्सल. ओके, आफ्टर डिव्हिजन इट विल गेट कॅन्सल, सो 2a इज इक्वल टू 10. ओके, वॉट रिमेन्स बिहाइंड, 2a इज इक्वल टू 10. सो देअर फोर ए इज इक्वल टू 10 अपॉन 2, दॅट इज 2 5s are 10. व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 5. Now see, in the LHS which is the third term, that is K, and in the RHS which is the third term, that is A square. Now here we can write K is equal to A square. K is equal to A square. What is A? A is 5. So 5 square is 25. Now we get the value of K is equal to
25. Now what we are going to do, we are going to add and subtract this value of k from the original given quadratic equation. पाहता याच्या नंतरची स्टेप लक्षात ठेवा, हे k ची वैल्यू इथे फाइंड आउट केलेली आहे. ओके, नाउ आई एम गोइंग टू राइट दिस इक्वेशन x स्क्वेअर. फर्स्ट टू टर्म्स वी हैव टू राइट एज इट इज. फर्स्ट टू टर्म्स क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये ज्या दिलेल्या आहेत मी आहे तसंच लिहिते. ओके, देन प्लस 25, व्हॉट एवर द वैल्यू ऑफ k वी फाइंड आउट राइट हियर. हाँ, प्लस 25 माइनस 25. पहा, लक्षात घ्या, एखादा कोणताही कॉन्स्टंट नंबर एखाद्या इक्वेशन मध्ये ऍड केला आणि सबट्रॅक्ट केला तर त्या इक्वेशनच्या व्हॅल्यू मध्ये काहीही बदल होत नाही. देअर विल बी नो चेंज इन द ओरिजिनल गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ वी ऍड द सेम नंबर अँड इफ वी सबट्रॅक्ट द सेम नंबर. सो वी आर ऍडिंग 25 अँड ऑल्सो सबट्रॅक्टिंग 25 अँड प्लस लास्ट व्हॉट इज दीज टू टर्म्स एज इट इज. देन प्लस के मायनस के, that is plus 25 minus 25 and afterwards plus 2 as it is and equal to 0. This original equation now we have written in this way. Now it is very simple to solve it. Okay, ata he khup simple jhala pa. Here you can see x square plus 10x plus 25. tar ata na yacha madhe ek trick mi tumhala sangte kasa lakshat thevaycha. X square is a square of x, okay, and 25 is a square of 5, okay. 5 square 25, x square, that is x square, middle term sign is plus, so I am writing plus here, take bracket and it's a square. Manje paha, x plus 5 bracket square is nothing but x square plus 10x plus 25. Manje yacha sati mi short madhe asa lihilela aahe. Okay, ani completing square method madhe asa solve karayacha aahe. Nehmi lakshat thevayacha, these first three terms are the x means a plus b or a minus b bracket square. या टाइपचे असणार आहेत. ओके, नाउ हियर आय एम टेकिंग मायनस कॉमन फ्रॉम दीज टू टर्म्स. आय एम टेकिंग मायनस कॉमन सो दॅट इन ब्रॅकेट 25 दिस प्लस विल बिकम मायनस 2, ओके, विच इज इक्वल टू 0. सो हियर एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 25 मायनस 2 इज 23 इज इक्वल टू 0. सो नाउ एक्स प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर आज इट इज इक्वल टू this minus 23 taken to the right hand side, it will be plus 23. Okay, now taking square root on both the sides. Okay, taking square root on both the sides, what we get? X plus 5. Okay, the square root of x plus 5 bracket square is x plus 5 only, and which is equal to 23 is just square root, so it will be plus or minus root 23. Paha students, kontyahi numbers square root hai always it is plus and minus. Suppose apan asa mhatle ki 16 ahe, 16 cha square root kay asu shakta, plus 4 pan asu shakta, minus 4 pan, because minus 4 square is also 16, plus 4 square is also 16. So in the same way 23 is a square root is plus minus 20 root 23. Okay, now x is equal to this plus 5 taken to the right hand side, it will be minus 5 plus minus root 23. Okay, so we'll get two values of x. X is equal to minus 5 plus, ata ithe plus minus ahe, so first I am taking plus root 23, or x is equal to minus 5 minus root 23. Okay, so these are the two values, okay, two roots of the given quadratic equation. Okay, are you getting students? So here I am writing, therefore minus 5 plus root 23, okay, and minus 5 minus root 23 are roots of the quadratic, okay, given italia, given quadratic equation. Okay, so in this way you can solve the given quadratic equation by completing square method. Okay, thank you students.